नमस्कार, आज वेगळ्या प्रकारे भाताचा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे तिखट नारळी भात। चवीने खूप चवदार व करण्यास तर अतिशय सोपा आहे। मग कसा बनवायचा ते बघू तर। आता आपण गॅस लावून घेऊया आणि हे भांडं ठेवलंय। याच्यात तांदळाचं, ज्या भांड्याने तांदूळ घेतले आहे त्या भांड्याने चार किंवा पाच पट पाणी घालूया। भरपूर घातलं तरी चालतं, आपल्याला तांदूळ असे स्टीम करून घ्यायचे आहे। व्यवस्थित पाणी घातलंय। आता हे छान उकळू देऊ आपण। उकळल्यानंतर हे तांदूळ जे धुतलेले आहेत ते आपण ह्यात घालणार आहोत। आधी आपण उकळी देऊ आणि थोडं मीठ घालूया। थोडस धरूया, परत भातात घालायचं आहे आपल्याला। आता मीठ घालून झालंय आपलं। आता हे उकळे फुटेपर्यंत आपण याला झाकण ठेवून घेऊ, म्हणजे चटकन पाणी उकळेल आहे। आता हे छान उकळी फुटली आहे पाण्याला। आता हे धुतलेले तांदूळ आपण याच्यात घालून घेऊ। हे धुतल्यानंतर भिजवायचे वगैरे नाही आहे, लगेच टाक घालायचे। आपण नेहमी भाजी धुतो तसंच। असं छान त्याला आपल्याला स्टीम करायचे आहेत। आता हा भात आपण थोडासा असा कणीदार होईल तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आणि गॅस दोन्ही वेळेस, पाण्याच्या वेळेस पण आणि भात शिजवताना पण हायच ठेवायचा, स्टीम वगैरे नाही ठेवायचा। आता आपण तोपर्यंत फोडणी करून घेऊ, हे दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करू। आता हे पॅन आपलं छान गरम झालंय। आता हे मोठ्या चमच्याने दोन चमचे तेल घालून घेऊ। तुम्ही तूप पण वापरू शकता, तूप पण घेऊ शकता, पण मी आता सध्या तेल घेतलेलं आहे। याच्यात मोहरी घालून घेऊ। थोडीशी तडतडायला लागली, जीरं घालून घेऊ। लगेचच उडदाची डाळ घालून घेऊ। थोडा हिंग घालून घेऊ आणि हे छान दाणे घालून घेऊ। आता हे छान आपल्याला दाणे छान कुरकुरीत होईपर्यंत, लाल होईपर्यंत परतायचंय। हे सगळं डाळ आणि दाणे छान झालं पाहिजे। आता हे छान झाले आपले दाणे आणि डाळ। आता कढीपत्ता घालून घेऊ आणि मिरच्या घालून घेऊ। आणि मिरच्या मी मधनं कट केल्या आहे, अख्ख्याच घेतल्या आणि छान कट करून घ्यायला। आता ही आपली झाली फोडणी। आता ही थोडीशी गार होऊ द्यायची आहे आपल्याला। आता आपण गॅस बंद करूया। आता आपला गॅस बंद आहे आणि हे थोडस गार झालंय। तर हे जे खोबरं जे आहे, ओलं नारळ आपण घेतलेलं आहे, तर तांदूळ जे होते त्याच्या दुप्पट आपण हे घेतलेलं आहे। हे तुम्ही खाऊन घेऊ शकता किंवा मिक्सरला लावून घेऊ शकता। हे याच्यात छान मिक्स करायचं आपल्याला। आणि आता मीठ घालूया आपण। मीठ चवीनुसार घालायचंय, जसं हवं आपल्याला तसं। साखर घालूया, दोन चमचे साखर घेतली आहे छान, याची चव खूप छान येते।
आणि हा लिंबाचा रस. हे सगळं गॅस बंद असताना थोडस गार झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊ आपण. आता आपला भात शिजतोय, आता आपण तो पण काढून घेणार आहे. तोपर्यंत ही फोडणी अजून गारुली छान, हे असं छान करून घ्यायचं आपल्याला. आता हा आपला भात छान झाला आहे आणि असा बघून घ्यायचा, असा छान दबला की समजायचं आपला भात झाला आहे, मस्त झाला आहे. आणि बघा किती छान आणि असा दिसतो हा भात. आपल्या सुटसुटीत हवा आहे तर आता आपण यातलं पाणी काढून घेणार आहोत. आता यातनं आपण पाणी काढून घेणार आहोत आणि हे यात गाळलेलं जे पाणी आहे ना ते आपण छान मीठ वगैरे घालून, मीठ आणि तूप घालून असं घेऊ शकतो. किंवा भाकरी करताना किंवा कणिक मळताना आपण ते वापरू शकतो किंवा एखाद्या भाजीमध्ये पण घालू शकतो. हे बघा किती सुंदर पाणी आहे, आपण पिऊ तर शकतोच, खूप छान लागते त्याची चव. आता हा भात सगळा आपण 5 मिनटं आपण असंच झाकून ठेवणार आहोत, म्हणजे हा अजून जास्ती छान होईल, मऊ होईल आणि कोरडा पडेल, सुटसुटीत होईल. आता आपण याला झाकून ठेवूया 5 मिनटं. असं टाकावं लागेल, हात वेगळा दिसेल मला. आता हा गार झालेला भात आपला ह्या मोठ्या भांड्यात काढून घेऊ. असा छान दाणेदार भात झालेला आहे हा, हे बघा. आणि हा सगळा मसाला जो आहे तो पण आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत. आता हे छान मिक्स करू. सुंदर दिसतोय, दाण्याच्या ऐवजी काजू घातला तरी पण छान दिसतं, पण मला दाणे आवडतात म्हणून मी दाणे घातलेले. असं हळू हाताने आपण त्याला छान मिक्स करणार आहोत. हा चवीने खूप छान लागतो, तसाच करायला पण खूप सोपा आहे. सकाळी ब्रेकफास्टमध्ये आपण हा बनवायला काहीच हरकत नाही, ब्रेकफास्ट म्हणून पण खूप छान लागतो. आता आपण याच्यात थोडी कोथिंबीर घालूया. आता हे सर्विंग डिशमध्ये आपण ओतून घेणार आहोत, घालून घेणार आहोत. आता हा सुंदर दिसणारा तिखट नारळी भात तयार आहे. डिशमध्ये सर्व्ह केला आहे आपण, त्याच्यासोबत दही आणि टोमॅटोची चटणी ती पण सर्व्ह केली आहे, पण ती नसली तरी चालेल. नुसतासुद्धा भात खूप छान लागतो आणि बघता क्षणी ही माझी रेसिपी बघता क्षणी तुम्हाला नक्कीच करून बघावीशी वाटेल. हा ब्रेकफास्टमध्ये पण सुद्धा तुम्ही करू शकता. कसा झाला ते कमेंट्समध्ये कळवा. तसंच साहित्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघून घेऊ शकता.